नमस्कार, शेतकरी कृषी दर्शन मध्ये आपले पुन्हा एकदा स्वागत। शेतकरी मित्रांनो, दक्षिण आशियात तापमान किंचित वाढ राहणार, ऑक्टोबर डिसेंबरसाठीचा अंदाज जाहीर। दक्षिण आशियातील देशात मान्सूनोत्तर हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबर सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल, तसेच तापमान सरासरीपेक्षा किंचित अधिक राहील असा अंदाज साऊथ आशियन क्लायमेट आउटलुक फॉर्म तर्फे सेस्कॉप व्यक्त करण्यात आला आहे। गेल्या वर्षीच्या मान्सून तर पावसाचा आढावा आणि येत्या हंगामातील पावसाचा अंदाज व्यक्त करण्यासाठी दक्षिण आशियाई देशाच्या फॉरमची 17वी बैठक नुकतीच झाली। कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ही बैठक ऑनलाईन पद्धतीने घेण्यात आली। भारतासह सर्व दक्षिण आशियाई देशातील राष्ट्रीय व विभागीय पातळीवर हवामानविषयक संशोधन संस्था बैठकीत सहभागी झाल्यात। या बैठकीत प्रशांत महासागर आणि भारतीय समुद्रातील हवामान स्थिती व माहिती विश्लेषण व विचारमंथन हा अंदाज जाहीर करण्यात आला। मान्सून नंतर हंगामात दक्षिण आशियातील भारतातील दक्षिणेकडील राज्य श्रीलंका मालदीव या भागात अत्यंत महत्त्वाचा आहे। यंदाच्या हंगामात आग्नेय भारत श्रीलंका मालदीव भागात सरासरीपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे, तर हिमालय पर्वताच्या पायथ्यालगत भागातील सरासरीपेक्षा कमी पाऊस पडण्याची शक्यता अधिक आहे। तर मध्य दक्षिण भारताचा काही भाग, उत्तर आणि मध्य बंगालच्या उपसागर लगतच्या राज्यासह म्यानमारमध्ये सरासरीपेक्षा अधिक पाऊस पडण्याची शक्यता अधिक असल्याचे नमूद केले आहे। आणि मान्सूननंतर हंगामात दक्षिण आशियातील बहुतांश भागात तापमान सरासरी इतके किंवा त्यापेक्षा अधिक राहण्याची शक्यता आहे। जगभरातील हवामान स्थिती विविध मॉडेलच्या निरीक्षणाच्या सहाय्याने हे अंदाज व्यक्त करण्यात आले आहे। प्रशांत महासागरात सध्या सौम्यला नीना स्थिती आहे, तर इंडियन ओशन डायपोल सर्वसामान्य स्थितीत आहे व मान्सूनोत्तर काळात ही स्थिती कायम राहणार असून सॉस्कोपच्या अंदाजात नमूद करण्यात आहे। तर दक्षिण आशियातील देशात मान्सूननंतर हंगामात ऑक्टोबर ते डिसेंबरमध्ये सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल व तसेच तापमान आणि सरासरीपेक्षा किंचित अधिक राहील असा अंदाज साऊथ आशियन क्लायमेट आउटलुक यांनी व्यक्त केला आहे व दक्षिण आशियात तापमानात किंचित वाढ राहणार व ऑक्टोबर आणि डिसेंबरचा हा तुम्ही अंदाज ऐकला आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र।